आज जो आपला मृदेमधला एक नवीन छोटा दोन चॅप्टर आहे, समस्याग्रस्त मृदा, याला म्हणतो आपण प्रॉब्लेमॅटिक सॉइल, प्रॉब्लेमॅटिक सॉइल, समस्याग्रस्त मृदा आणि त्याची सुधारणा, सुधारणा आपण दुसऱ्या लेक्चरला पाहू. आणि पहिले समस्याग्रस्त मृदा प्रश्न आला, क्षारयुक्त मृदा म्हणजे काय, सलाइन सॉइल्स म्हणजे काय, चोपन जमीन सोडिक सॉइल म्हणजे काय, असा प्रश्न आला. आणि म्हणून हे लक्षात ठेवण्यासाठी हा चार्ट महत्त्वाचा आहे. हा प्रश्न याच्यावर येणार कारण हा पूर्ण भारतामधला प्रश्न आहे. मृदा खराब होत आहे आणि त्या खराब मृदेचे गुणधर्म काय आहे हे माहीत असेल. म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रातसुद्धा तीन प्रकारच्या मृदा मिळतात. नंबर एक आम्लयुक्त मृदा, याला आपण इंग्रजीत ॲसिडिक सॉइल्स असे म्हणतो. दुसरा आहे क्षारयुक्त मृदा, याला सलाइन सॉइल्स म्हणजे याच्यात कॅल्करियस सॉइल्स चुन्याचं प्रमाण जास्त असतं, चुनखडीयुक्त मृदा. आणि क्षारयुक्त मृदा, क्षारयुक्त चोपण, सलाइन अल्कली सॉइल्स, म्हणजे दोन्हीची बॉर्डर आहे. क्षारयुक्त मृदा चोपण मध्ये याच्यामधली क्षारयुक्त चोपण, सलाइन अल्कली सॉइल्स. आणि शेवटची चोपण मृदा अल्कली सॉइल्स, यालाच याच्यात सोडियमचं प्रमाण जास्त असतं, मिठाचं प्रमाण, म्हणून या मृदेला सोडिक सॉइल्स असा शब्द म्हणतात. आणि बऱ्याच वेळा परीक्षेत काय प्रश्न विचारतात, पीएच विचारो काही विचार, तिथं शब्द टाकतात चोपण मृदा किंवा सोडिक सॉइल्स. सोडिक सॉइलमध्ये याचे प्रमाण हे असते. मग सोडिक सॉइल काय हे कळायला पाहिजे, याला चोपण मृदा असं म्हणतात. आणि मग याचे गुणधर्म आहेत सामू, हा परीक्षेत एकदा प्रश्न की आम्लयुक्त मृदेचा सामू किती असतो, 6 पेक्षा कमी, लेस दॅन 5, म्हणजे त्याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण 0 असतं, चुना मीठ सगळे वाहून जातात आणि जमिनीत ऑक्साईड्स तयार होतात, आणि त्याला ज्याच्या 6 पेक्षा कमी पीएच असलेल्या जमिनीने आम्लयुक्त. दुसरी क्षारयुक्त जमीन, क्षारयुक्त जमिनीचा पीएच 7 ते 8.5 असतो, आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, सोलापूर आहे आपल्याकडे आहे, अशा ठिकाणच्या मृदा ह्या चुनखडीयुक्त होतात. म्हणजे पाऊस पडल्यानंतर चुना विरघळतून खाली जातो, खाली जाण्यानंतर पाऊस थांबतो, आणि पाऊस थांबला की जमिनीला आपल्या भेगा पडतात आणि विरघळलेला चुना पुन्हा इव्हॅपोरेशन वर येतो आणि जमिनीवर पांढरे मातीचे थर येतात. असे पांढरे मातीचे थर जमिनीवर आले की समजायचं जमीन क्षारयुक्त होत आहेत, क्षार वर आलेले आहेत, आणि त्याचा सामू किंवा पीएच 7 ते 8.5 असतो. आता दोन्हीची बॉर्डर चुनखडीहून ती चोपणयुक्त जमीन होत आहे, आणि ती आहे क्षारयुक्त चोपण म्हणजे सलाइन अल्कली सॉइल्स. आणि सलाइन अल्कली सॉइल्सचा पीएच हा 8.5 पासून ते 10 पर्यंत असतो. म्हणजे याच्यात काय होतं बघा, पहिल्या याच्यात चिकन मातीचे कण मायनस चार्ज पार्टिकल असतात, याला पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अट्रॅक्ट होतात, ॲबसॉर्ब, याच्यावर चिटकतात, आपण चिटकले याच्यावर कॅल्शियम, चुनखडीयुक्त जमीन झाली. या कॅल्शियम बरोबर पुन्हा काय वाढतो, मीठ, सोडियम. आणि मिठाचं प्रमाण जर वाढलं कॅल्शियम बरोबर, त्याला म्हणायचं क्षारयुक्त चोपण, क्षारयुक्त चोपण जमीन 8.5 ते 10. त्यानंतर ज्याचा 10 पेक्षा जास्त सामू जातो पीएच, आणि त्याला चोपण जमीन म्हणतात. चोपण जमीन कशाचं प्रमाण जास्त असतं, मिठाचं. बघा, मातीचा कण हा मायनस चार्ज पार्टिकल आहे आणि त्याच्या भोवती पॉझिटिव्ह त्याला अट्रॅक्ट होतात, मीठ, सोडियम, 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 कॅल्शियम काही प्रमाणात असतात पण फार कमी असतात, आणि प्रमाण कशाचं वाढतं, मिठाचं. आणि त्या जमिनीला आपण चोपण जमीन असे म्हणतो. आणि मग परीक्षेत एकदा आलं चोपण जमिनीचा सामू कितीपेक्षा जास्त असतो,
आणि उत्तर वेगवेगळे दिले आणि त्याचं उत्तर होतं साडेआठ पेक्षा जास्त गेला की जमीन चोपन होते, क्षारिक चोपन व्हायला सुरुवात झाली, त्याच्यापेक्षा कमी येत नाही. असा एक प्रश्न. प्रश्न दुसरा, याचे दोन गुणधर्म आहेत या मृदेचे, आणि ती आहे विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं की हे पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये क्षार असते, आपण घ्यायच्या बोरच्या पाण्याचं खारवण पाणी क्षार आहे, याच्यात क्षार आहे, आणि याच्यातून विद्युत जर पास केली तर ही विद्युत हाच ऑब्सॉर्ब करणार. आपण अर्थिंग लावतो तर मीठ आणि कोळसा टाकतो, मीठ वळून घेतो विद्युत, मग तसंही इथंच वळून घेणार, आणि याने वळून घेतले की इकडं विद्युत वाहकता पास होणार नाही, याला म्हणायचं विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही कशी आहे बघा, आम्लयुक्त जमिनीत कॅल्शियम आणि सोडियम नसतोच, जास्त पावसामुळं तो विरघळतो आणि वाहून जातो, आणि त्यामुळे याची विद्युत वाहकता पाहत नाही. मग क्षारयुक्त जमिनीची विद्युत वाहकता 4 मिलीमोज पर स्क्वेअर सेंटीमीटर हा याचा युनिट आहे, किंवा डेसिसायमस 4 मिलीमोज पेक्षा जास्त विद्युत वाहतं, म्हणजे याच्यात कमी आहेत क्षार, म्हणजे विद्युत फास्ट चालली, म्हणजे 4 मिलीमोज पेक्षा जास्त. आता क्षारयुक्त चोपन मधली जमीन, आणि याची सुद्धा याच्यात मिठाचं प्रमाण अजून वाढलेलं नसतं म्हणावं तितकं, म्हणून याची विद्युत वाहकता 4 पेक्षा जास्त असते, हे जास्त हे जास्त. आणि जेव्हा याच्यात मिठाचे प्रमाण वाढेल, सोडियमचं प्रमाण वाढेल, आणि इथून विद्युत पास केला तर हा मिठच ओढून घेईल, त्यामुळं इकडं विद्युत कमी येईल जर सरळ केली, आणि म्हणून याची विद्युत वाहकता 4 पेक्षा कमी. म्हणजे परीक्षेत काय येतं, ज्या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो व त्याची विद्युत वाहकता 4 पेक्षा कमी असते अशा मृदेस काय म्हणतात, मग चोपन मृदा म्हणतात, किंवा सोडिक सॉइल म्हणतात, किंवा अल्कली सॉइल म्हणतात, किंवा याचा गुणधर्म देतात, पाणी धर पाण्याचा निचरा कोणत्या जमिनीत सर्वात कमी होतो, क्षा सोपन जमीन सलाइन अल्कली सॉइल, कारण मीठ जास्त असल्यामुळे मीठ पाणी धरून ठेवतं. आपण नाही का एखाद्याला वजन कमी करायचं मीठ कमी खा म्हणतो, म्हणजे मीठ काय करतं पाणी धरून ठेव, मग जमिनीत जर पाणी धरून ठेवलं येणं तर पाण्याचा निचरा होत नाही, पाणी तसंच खळगट साचतं, चिब्बड जमीन होते, खळगट जमीन होते, आणि त्याला चोपन जमीन असं म्हणतो आपण. मिठाचं आणि चुन्याचं प्रमाण वाढतं, आणि चुन्याचं प्रमाण वाढल्यानं तुम्हाला सांगितलं दोन मातीचे कण एकमेकाला काय होतात, चिटकतात, आणि आपण नांगरल्यानंतर ढेकळं निघतात, म्हणजेच जमीन चोपन झाली, खळगट झाली. ही विद्युत वाहकता. आता विनियमित सोडियमचं प्रमाण, आता मला सुधारणा करायची, हे सुधारणा करायची जमीन, आणि हाच सोडियम काढून टाकायचा, हा सोडियम जर काढला तर जमिनीचा सामू कमी होईल, म्हणजे क्षारयुक्त जमीन होईल, आणि मग नुसतं क्षारयुक्त चोपन जमीन झालं तर याचा पुन्हा सोडियम काढला तर जमीन सुधारणा झाली आणि उत्पादकता वाढली. मग हे काढायचं म्हणजे विनियमित सोडियमचे प्रमाण, कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, अनायन आणि कटायन हे सोडियम, कॅल्शियम हे कटायन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल विज्ञानाची भाषा, आणि हे कटायन काढून टाकायचे. त्याची किती काढू शकता तुम्ही जास्तीत जास्त, आता मी याच्यात सांगितलं की क्षारयुक्त जमिनीत हे जे कॅल्शियम आहे हा किती काढू शकतो, क्षारयुक्त जमिनीत आम्ही 15% कमी. कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, कटायन म्हणजे याच्यात कटायन कोणता आहे, कॅल्शियम, आणि हा जर काढून टाकायचा असेल तर हा 15% काढू शकत नाही. द कटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किंवा विनियमित सोडियमचे प्रमाण 15% कमी, म्हणजे माती ही निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे आणि हिनं धरून ठेवलेत कॅल्शियम, आणि हा कॅल्शियम मला काढायचा, माती सोडणारच नाही,
आणि उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, माझ्या घरी एक मित्र आलेला आहे, तो गप्पा मारीत बसतो मी त्याच्याशी, आणि गप्पा मारीत बसल्यानंतर तो म्हणतो जायचं, मी म्हणतो थांबा कारण मला दुसरा गप्पा मारायला कोणीच नाही, आणि जेव्हा दुसरा कोणी येईल मग त्याला म्हणतो तुला जायचं जा। म्हणून जोपर्यंत कॅल्शियम एकटा असेल जमिनीत तोपर्यंत माती त्याला सोडत नाही, आणि जेव्हा सोडियम वाढायला सुरुवात होईल तेव्हा तो कॅल्शियमला सोडून जातो जा म्हणतो। आणि म्हणून कटायनेशन कॅपॅसिटी विनिमित सोडियमचे प्रमाण 15% कमी असतं, आणि याचं विनिमित सोडियमचे प्रमाण 15% जास्त असतं, आणि चोपन जमिनीत विनिमित सोडियमचे प्रमाण 15% जास्त असतं। आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर 4 मिलीमोल जास्त जास्त कमी, आणि कमी जास्त जास्त असं लक्षात ठेवा। आणि हे करण्यासाठी मी एक फॉर्म्युला तयार करून दिला तुम्हाला, बघा पहिल्यांदा हे याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, ही क्षारयुक्त जमीन आहे म्हणजे याच्यात कॅल्क्रियस चुनखडीयुक्त जमीन आहे, दुसऱ्यानंतर क्षारयुक्त चोपन म्हणजे याच्यात कॅल्शियम वाढला, चुनखडी वाढली आणि मीठ पण वाढलं, क्षारयुक्त चोपन जमीन, आणि तिसरी फक्त चोपन जमीन अल्कली। आणि मग हे ग्रेटर अँड लेस कसं लक्षात ठेवायचं, हे पहा तयार केला फॉर्म्युला, SGL म्हणजे सलाईन सॉइल्स, एस इज फॉर सलाईन, सलाईन सॉइल्स मध्ये विद्युत वाहकता सांगू तर जनरल लक्षात ठेवू आपण, विद्युत वाहकता EC ग्रेटर असते, 4 तर आकडा फिक्स आहे, 4 जास्त असते ग्रेटर, आणि विनिमित सोडियमचे प्रमाण 15% कमी असते SGL। सलाईन सॉइल्स मध्ये विद्युत वाहकता 4 जास्त आणि विनिमित सोडियमचं प्रमाण 15% कमी, लो ग्रेटर लो SGL लक्षात ठेवा। दुसरं आहे साग, सलाईन अल्कली सॉइल्स, बघा 2 आहेत सलाईन अल्कली सॉइल्स, आणि GG ग्रेटर सलाईन अल्कली सॉइल्समध्ये विद्युत वाहकता 4 जास्त असते आणि विनिमित सोडियमचं प्रमाण 15% जास्त असतं, दोन्ही जास्त असतात, म्हणजे क्षारता जास्त असते, विद्युत वाहकता म्हणजे क्षारता म्हणजे मिठाचं प्रमाण वाढत झालेलं असतं, मग तेही काढून टाकता येतं, आणि त्याचबरोबर विनिमित सोडियमचं प्रमाण किती काढून टाकता येतं, 15% जास्त सुद्धा काढून टाकता येतं। म्हणून विनिमित सोडियमचे प्रमाण दोन्ही जास्त आहे, साग सलाईन अल्कली ग्रेटर नुसती सलाईन ग्रेटर लो। आणि आता बघा ALG अल्कली सॉइल्स, चोपन जमीन अल्कली सॉइल्समध्ये विद्युत वाहकता लो, कारण याच्यामध्ये काय असतं, सोडियम आणि कॅल्शियमचं प्रमाण इकून विद्युत पास केली हेच मोडून घेणार, पुढे बाहेर जाणारच नाही विद्युत वाहकता, त्यामुळे विद्युत वाहकता 4 कमी, अल्कली सॉइल्स चोपन सॉइल्समध्ये विद्युत वाहकता 4 कमी, व मिठाचं काढून टाकण्याचं प्रमाण 15% जास्त ग्रेटर ALG अल्कली सॉइल्समध्ये, विनिमित तुम्हाला विद्युत वाहकता 4 कमी व विनिमित सोडियमचं प्रमाण 15% जास्त, म्हणजे SGL SA सलाईन अल्कली, GG ग्रेटर आणि अल्कली लोअर ग्रेटर, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, कारण हे कन्फ्यूज होईल तुम्हाला बऱ्याच वेळा, ते दिलेलं असतं की चोपन जमिनीची विद्युत वाहकता 4 कमी असते जास्त असते स्थिर असते, मग ही कमी असते हे मानण्यासाठी लक्षात आलं तर चोपन विचारली का अल्कली सॉइल ALG आणि विद्युत वाहकता लो असते 4 कमी, आणि विनिमित सोडियमचं प्रमाण किती असतं ग्रेटर देत असतं, आणि काय वेळेस हे दोन्ही गुणधर्म देतात ज्या मृदेमध्ये विद्युत वाहकता 4 जास्त व विनिमित सोडियमचे प्रमाण किंवा एक्सचेंजेबल सोडियमचे प्रमाण 15% जास्त असते अशा मृदेस काय म्हणतात, अल्कली सॉइल्स, याला सोडिक सॉइल सोडिक, आणि यालाच काय म्हणायचं चोपन। तर हा गुणधर्म नेहमीपर्यंत परीक्षेत विचारला जातो आणि ह्या अभ्यास करणं म्हणजेच सिलेक्शनसाठी हे आहे, आणि तुम्हाला सांगितलं 100 50% असेच मार्क मिळतात,
अभ्यास न करणारा सुद्धा 70% मार्क मिळवणारा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर ह्या ज्या अवघड गोष्टी आहेत ह्या तुम्हाला डिसिजन मेकिंग असतात तुमचं सिलेक्शन घ्यायचं आणि म्हणून हे बारकावे जमिनीची व्याख्या या गुणधर्मानुसार ठेवलेली आहे. आम्लयुक्त जमीन pH विद्युतवाहकता सोडियम, क्षारयुक्त जमीन SgL, सलाइन सॉइल्समध्ये ग्रेटर विद्युतवाहकता असते आणि लो विनिमित सोडियमचं प्रमाण असतं कारण मीठ तयार झालेलं नसतं. आणि SaGg आणि AlGहे लक्षात ठेवा. आता या मृदीचे गुणधर्म आहेत बघा आणि हे गुणधर्म हे इकडे शेवटला दिलेले आहेत आणि ह्या गुणधर्मामध्ये तुमच्या लक्षात येईल की आम्लयुक्त मृदाचा गुणधर्म कसा असतो. एखाद्या गुणधर्म विचारतात ज्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लो, WHC वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि कारण काय, सच्छिद्रता जास्त असते. सच्छिद्रता म्हणजे छिद्र पोरस पोरॅसिटी जास्त असते आणि आपण खडक पाहतो लॅटराटिक सॉइल्स. म्हणून मी कोकणात 3 वर्ष होतो कधीच पायाला चिखल लागला नाही कारण त्या जमिनीत चुनाच नाही आणि मीठ आहे म्हणजे सच्छिद्रता जास्त आहे. पाणी वाहून जातं खालून निचरा होतं आणि समुद्राला जातो. म्हणजे ह्या आम्लयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि सच्छिद्रता जास्त असते. म्हणून भात खाचरं करतात आणि पाणी साचून ठेवतात भाताच्या शेतामध्ये. दुसरी क्षारयुक्त जमीन. क्षारयुक्त जमीन म्हणजे चुना वाढला आणि जेव्हा कॅल्क्रियस सॉइल आहे तेव्हा पाण्याचा निचरा कमी होतो, पाणी तिथं धरून ठेवतो खाली जाऊ देत नाही आणि त्यामुळं क्षार वाढतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आणि त्यानंतर ही जे जमिनीची शेवट दुसरी आहे सलाइन अल्कली सॉइल सेम निचरा कमी होतो आणि ज्यावेळेस जमीन चोपण होते खळगट होते चिब्बड होते मिठाचं प्रमाण जास्त वाढतं तेव्हा पाणी धरून ठेवती आणि निचरा पाण्याचा होत नाही आणि म्हणून जमीन घट्ट होते. नांगरल्यानंतर मोठाले ढेकूळ निघतात कारण चुना हा सिमेंटसारखं काम करतो. दोन मातीचे कण मिसळतो ढेकूळ तयार होतं पुन्हा ते ढेकळं फोडावं लागतात प्रॉब्लेमॅटिक. पाऊस येईपर्यंत थांबावं लागतात ढेकळं विरघळेपर्यंत किंवा क्लॉड क्रशिंगनं ढेकळं फोडावं लागतात तरच पेरता येत नाही तर पेरता येत नाही. जमिनीची घट होत म्हणजे जमिनीत घट्ट पाणी धरून ठेवते मोठे ढेकूळ तयार होतात पाण्याचा निचरा होत नाही आणि मिठाचे प्रमाण जास्त असते. ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही मग याला सुधारण्यासाठी काय करावं लागतं ते पुढे आपण पाहणार आहोत की त्याला हिरवळीचं खत आहे त्याला वेगवेगळे जिप्सम वापरायचं आहे. मग सुधारण्यासाठी सुद्धा परीक्षेत प्रश्न आला. एकदा गुणधर्मावर परीक्षेत प्रश्न आला, एकदा pHवर परीक्षेत प्रश्न आला, एकदा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणत्या कमिनीत जास्त आहे आणि निचरा कोणत्या जमिनीत होत नाही किंवा जमीन प्रॉब्लेमॅटिक झाली अल्कली सॉइल झाली म्हणजे चुना जास्त झाला. पहिला चुना जास्त झाला म्हणजे काय झाला की चुना पाऊस पडला की जमीन लोण्यासारखी आणि पाणी इव्हॅपरेट झालं की चुना ॲक्ट ॲज ए सिमेंट आणि दोन मातीच्या कणे ढिकळतो ढेकळं तयार होतात. ढेकळं झाले की पेरता येत नाही पुन्हा ढेकळं फोडीची किंवा पाऊस येण्याची वाट पाहावी लागते म्हणजे ढेकळं विरघळतात आणि परत हे करतात. ह्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आहेत समस्याग्रस्त मृदा आहे. आणि ह्या मृदा कशा तयार होतात, जिथं जास्त पाऊस पडतो तिथं आम्लयुक्त मृदा तयार होते, जिथं कमी पाऊस पडतो तिथं चुनखडीयुक्त मृदा तयार होते आणि ज्या ठिकाणी सतत त्या जमिनीकडे लक्ष दिलं नाही तर जमिनीत सोडियम आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे समस्याग्रस्त मृदा तयार होऊन जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही आणि जमीन क्षारयुक्त बनते. तर हे गुणधर्म परीक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या रीतीने येऊ शकतात आणि हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी विशेष करून SgL, SaGg आणि AlGg ह्या बाबी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.